नमस्कार मी वैशाली साऊथकडचा प्रसिद्ध मसाला डोसा आज आपण महाराष्ट्रात बनवतो आहे आणि ते सुद्धा कमीत कमी, कमी साहित्यात आणि हा डोसा आपण बिडाच्या तव्यावर बनवणार आहोत तर डोसा बनवण्यासाठी आज मी जो तांदूळ वापरणार आहे तो आहे सोना मसुरी तांदूळ आणि हा तांदूळ मी बेंगलोरवरनं आणलेला आहे पण हाच तांदूळ वापरला पाहिजे असं काही नाही आपल्या इथे किराणा मालाच्या दुकानात मिळणारा जाड तांदूळ तुम्ही वापरलात तरी चालेल तर हा तांदूळ मी घेतला आहे दीड कप आणि याच्यातच आपण अर्धा कप उडदाची डाळ घालायचे इथे माझ्याकडे अख्खा उडीद आहे म्हणून मी तो वापरला आहे पण आपली नेहमीची उडदाची डाळसुद्धा चालणार आहे डाळ आणि तांदूळ पण एकत्रच घेतलेले आहेत आणि ह्याच्यात पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि दोन वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता धुवून घेतलेल्या ह्या डाळ आणि तांदळामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे हे पूर्णपणे भिजून वर थोडं पाणी शिल्लक राहील एवढं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे आणि नंतर ह्याच पाण्यामध्ये हे मिश्रण आपल्याला सात ते आठ तास भिजवून घ्यायचं आहे आता आठ तासानंतर आपले हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत हे, हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी यातलं पाणी सगळं आधी आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि पाण्याला जर का खराब वास येत नसेल तर हे पाणी आपण वापरू शकतो नंतर ह्याच्यात एक टेबलस्पून आंबट दही आणि एक टेबलस्पून साखर घातली आहे आणि आता सुरुवातीला पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे आणि गरज पडेल तसा पाण्याचा वापर करणार आहोत डाळ तांदूळ वाटून घेतलेत आणि हे वाटून घेताना आपण एक कप पाण्याचा वापर केलेला आहे मिश्रण आता एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अजून मला ह्याच्यात थोडंसं पाणी हवं आहे म्हणून मी अगदी तीन टेबलस्पून पाणी परत या मिश्रणात घालणार आहे आणि आत्ता आपलं मिश्रण इतपत सैलसर आपण केलेलं आहे जे बरोबर आहे आता एका विस्करच्या साह्याने आपण हे पीठ पाच मिनटं तरी असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे या पीठामध्ये हवा भरली जाते आणि आपलं पीठ अजून छान हलकं होतं हे पीठ वाटत असताना आपण दही आणि साखर यांचा वापर केला आहे दह्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आणि साखरेमुळे डोशाला रंग चांगला येतो अर्थात ही टीप मला बेंगलोरच्या आत्तामाच्या ट्रीपमध्ये मिळालेली आहे हे पीठ फेटून घेताना आणि घेतल्यानंतर आपल्यालाच त्या पिठाच्या हलकेपणामध्ये फरक जाणवायला लागतो आता ह्या पिठावर झाकण ठेवायचं आहे साधारण बारा तासांसाठी आता बारा तासानंतर डोसा घालण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे एरवी आपण डोसे करत असताना त्याच्यामध्ये मेथीदाणे घालतो पण या डोशामध्ये मेथीदाणे आपण वापरलेले नाही आहेत पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अर्धा टेबलस्पून मेथी मेथीदाणे वापरू शकता आणि हे मेथी दाणे डाळ आणि तांदूळ भिजवतानाच तुम्हाला घालायचे आहेत आता डोसे घालण्यासाठी आपलं पीठ तयार आहे आता पिठामध्ये फक्त आपण मीठ घातलेलं आहे आणि एकदा पीठ परत आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गॅसच्या मोठ्या बर्नरवर बिडाचा तवा तापत ठेवला आहे गॅसची ज्योत मध्यम आहे तवा तापल्यानंतर त्याच्यावर असं पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि एका कपड्याच्या सहाय्याने हा तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे बिडाचा तवा वापरायला कसा तयार करायचा आहे त्याचाही व्हिडिओ आपण बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आता तयार करून घेतलेल्या डोशाचं पीठ आपण तव्यावर असं घातलं आहे आणि हा छान असं आपल्याला गोल फिरवून घ्यायचं आहे शक्यतो सपाट असा चमचा वापरायचा आहे म्हणजे हे पीठ फिरवणं सोपं जातं डोसा घालून झाल्यावर गॅसची ज्योत एकदम बारीक करायचे आणि वरचं हे डोशाचं पीठ जेव्हा कोरडं होईल तेव्हा त्याच्यावर आपल्याला आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप आपण लावू शकतो डोसा तव्यावर घालून झाल्यानंतर पीठ जर का तुम्हाला कुठ्याचं जाड वाटलं तर या पद्धतीने तुम्ही ते पीठ पसरवून घेऊ शकता म्हणजे डोसा पातळ व्हायला मदत होते आणि बिड्याचा तवा अगदी छान आपला रुळला गेलेला आहे त्यामुळे नॉनस्टिक प्यानसारखा अगदी झटकी पडतो असा तव्यावरनं बाजूला होतो डोशाची खालची बाजू आता छान कुरकुरीत झालेली आहे आता डोशासाठीची जी आपण बटाट्याची भाजी केलेली आहे ती ह्याच्यावर घालायची ही भाजी कशी करायची त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे आणि आता हा डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे पुढचा डोसा घालताना एका ओल्या कापडाने फक्त हा तवा असा पुसून घ्यायचा आहे गॅसची ज्योत आपण बारीकच ठेवलेली आहे आणि डोसा जर का जास्त तुम्हाला पातळ असा करायचा असेल तर याच पिठामध्ये थोडंसं पाणी थोडं वाढवा आणि असा तो परत पसरवून घ्या गॅसची ज्योत मध्यम करा आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप वरच्या बाजूवर लावून घ्या डोश्याची खालची बाजूने छान असा रंग बदलला की आपण डोसा असा गुंडाळून घ्यायचा आहे की आपला झटकीपट डोसा तयार बेंगलोरमध्ये मी अजून काही नवीन पदार्थ शिकलेले आहेत जसं शक्य होईल तसे तेसुद्धा आपण अपलोड करणार आहोत सांगितलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे बारा डोसे तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार